विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेचे नेते ने भास्कर जाधव यांनी हिंगोलीतच्या तिन्ही विधानसभेमध्ये आढावा घेतला आणि त्या आढावानंतर आपल्यासोबत जाधव सर आहेत काय सांगाल सर कसला आढावा होता आणि कुठल्या प्रकारे आढावा आढावा होता तो पहिली गोष्ट आमच्या पक्षाचे सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे भगवा सप्ताह आहे त्याच भगव्या सप्ताहामध्ये जे काय प्रमुख आठ दहा कार्यक्रम आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना दिलेले आहेत त्याचा आढावा घेणं त्याच्यामध्ये सदस्य नोंदणी किती झाली मतदार नोंदणी किती झाली बी एल ए नोंदणी किती झाली बूथ प्रमुख किती झाले नवीन मतदार नोंदणी किती झाले अशा प्रकारच्या विविध क्रा कार्यक्रमाचा आढावा घेणं हा त्यातला भाग होता हिंगोली विधानसभे हिंगोलीतल्या तिन्ही विधानसभेमध्ये तुमची शिवसेना किती जागावरती लढणार आहे आमची इच्छा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामधल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघावर लढण्याची आमची इच्छा आहे कळनुरीमध्ये निम नुकतीच शिवसेनेची यात्रा शिंदेंच्या शिवसेनेची कावडयात्रा संपन्न झाली त्या कावडयात्रेला मोठं शक्तीप्रशन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सामील झाले होते कसं बघता या प्रदर्शन त्याच्याकडे मी असं बघतो नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या यामध लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा आमदार जरी फोडला असला तरीसुद्धा आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारला त्या मतदारसंघाला त्रेचाळीस हजाराचं मताधिक्य मिळालं आहे त्यामुळं यात्रा कावड यात्रा काढणं त्या कावड यात्रेचं मी स्वागत करतो त्याचं अभिनंदन करतो परंतु कावड 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 त्या उमेदवाराची झाल्याशिवाय राहणार बदलापूरमधली घटना ताजी असताना अकोल्यामध्ये सहा विद्यार्थींवरती विनयभंगाचा प्रकार घडला तो शिक्षकानेच केला त्यानंतर मुंबईमध्ये फेरेवाल्यानं कानातले दाखवून करून असं घडलं हे चालूच आहे कसं थांबणार कसं आहे की पोलिसांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही पोलीस अगदी बेमुरवतखोर झालेले आहेत पोलिसांचं प्रवक्ते पण पोलिसांचं स्पोक्समनशिप पणा पोलिसांची बाजू मांडण्याचं काम राज्याचे गृहमंत्री रोज करतात का करतात कशा करता करतात कोणत्या भीतीपायी करतात कोणत्या अडचणीपायी करतात हे त्यांचं त्यांना माहिती परंतु गृहमंत्र्यांचा वचक हा पोलिसांवर राहिलेला नाही गृहमंत्र्याचे डोळे जरी फिरले तरी पोलिसाची नजर खाली झाली पाहिजे पण आज पोलिस मंत्र्यांसमोर छाती काढून पुढे येतात छाती काढून छाती काढून म्हणजे ताट चाललं चालेल पण छाती काढणं म्हणजे त्यांची भीती नाही आदर नाही मंत्र्यांना काही किंमत नाही त्या पोलिसांकडून माया माय भगिनींची आया बहिणींच्या इज्जतीचं रक्षण होईल असा विश्वास ठेवायला जागा नाही साहेब लाडक्या बहिणीसाठी योजना आणल्या आहेत मात्र कुठंतरी लाडक्या बहिणीच्या भाच्या ज्या आहेत ते दुःखामध्ये आहेत संकटामध्ये अहो लाडकं लाडकी बहीण योजना ही फक्त आणलेली आहे आजपर्यंत फक्त लाडकी बहीण योजना आली का संजय गांधी निर निराधार योजना आली नाही का श्रावण बाळी योजना आली नाही का वृद्धपकाळ योजना आली नाही का पोलीस पाटलांना त्या ठिकाणी मानधन मिळत नाही का कोतवालांना मानधन मिळत नाही का आशा वर्करांना मिळत नाही का कोणाला मिळत नाही कोणाला मिळत कोणाला आहे परंतु आम्ही काहीतरी फार मोठं केलेलं आहे असा खोटा आव आणणं ही महाराष्ट्रातली प्रत्येक भगिनी ह्या लबाड सरकारचा ओळखून आहे एवढंच मी सांगतो एक प्रश्न साहेब राणे पिता पुत्र जे आहेत ते बदलापूरच्या प्रकारावरती काही बोलले नाही तरी त्यांच्या मुलाखती समर्थ म्हणतो बदल चांगल्या माणसांचं नाव घ्या रे कोकणामध्ये चांगली माणसं कितीतरी आहेत त्यांचं नाव घ्या धन्यवाद निश्चितच हे होते शिवसेना नेते भास्करजी जाधव यांनी जे आहेत ते जी, जी कावडयात्रा निघली त्या कावडयात्रेवरती आहे ते कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन केल्याचं त्यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चंटके टी व्ही मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं